पुढच्या वर्षी खासदार म्हणून यात्रोत्सवाला येईन तेव्हा घाटात गाडे सुरू झालेले असतील. दुसरा शब्द देतो माझ्या बैलगाडा मालकांना, ज्या दिवशी बैलगाडा शर्य सुरू होईल त्या दिवशी हा तुमचा पठ्या पहिल्या बारी मोर घोडी धरणार म्हणजे धरणार. खेड तालुक्यातील निमगाव दावडी या ठिकाणी खंडोबाच्या यात्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यती संपन्न झाल्या आणि त्या शर्यतीला अर्ध्या शर्यती संपल्यानंतर डॉक्टर अमोल कोले हे एका बैलगाडीच्या समोर घोडीवर बसले, माफ करा घोडी नव्हती ती खोगीर होतं, त्याच्यावर बसून बैलगाडा शर्यती शर्यत झाली. मुळात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोले यांनी असं जनतेला शब्द दिला होता की जेव्हा बैलगाडा शर्यती चालू होतील तेव्हा हा पठ्ठ्या बैलगाड्याच्या पुढं बैलगाड्याच्या मोरं घोडीवर बसेल आणि बारी करेल असा शब्द जनतेला दिला होता. आता त्यांना ते विस्मरण झालं आहे. बैलगाडा शर्यतीची बंदी उठून आज तब्बल एक महिना झाला आहे. 16 डिसेंबरला बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली होती. 11 फेब्रुवारीला अधिकृतरित्या पश्चिम महाराष्ट्रातली आणि विशेष करून बैलगाडा शर्यत ही लांडेवाडी तालुका आंबेगाव आणि नानोली तालुका मावळ ह्या ठिकाणी स्वरूप संपन्न झाल्या. ती शर्यत लांडेवाडीची शर्यत संपन्न व्हायच्या 4 दिवस अगोदर मी माझ्या जाहीर निवेदनातून त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही दिलेला शब्द तुम्हाला जर पूर्ण करायचा असेल, पहिल्या वारीच्या मोहरात तुम्हाला बसायचं असेल तर माझ्या गावात लांडेवाडी ह्या ठिकाणी या आणि घोडीवर बसा असं आवाहन मी त्यांना केलं होतं. ते त्यांनी केलं नाही. आज कुठंतरी शूटिंगमधून वेळ मिळाला आणि शब्द पूर्ण केला, आढळडावांचं आव्हान स्वीकारलं, अशा नाटकी स्वरूपामध्ये नौटंकीचे डायलॉग आपण मारले. लोकांना माहिती आहे की बैलगाडा शर्यतीची पहिली वारी कधी झाली आणि कुठं झाली आणि कोण बसलं घोडीवर, कशा स्वरूपात झालं. आणि आता तुम्ही कुठंतरी झोपेतून उठून आलात आणि म्हणता की नाही मी माझा शब्द पूर्ण केला, हे साप खोटं आहे. आज बैलगाडा शर्यतीमध्ये मी एक तुम्हाला गोष्ट आठवण करून देतो. पूर्वी आपल्याकडे म्हण प्रचलित होती, वराती मागून घोडे. आज कोलेने साबूत करून दिलं की बैलगाड्याच्या मागून घोडी आणि बैलगाडे पुढं पळत होतं बैल आणि यांची घोडी मागं राहिली होती. म्हणजे याचा अर्थ असा की घोडी कशी असावी, यांनी जी घोडी आणली ती मुळात घोडी नव्हती, ते खोगीर होतं आणि ते सुद्धा शूटिंगमध्ये सेटमध्ये वापरणारं, नाटकामध्ये सिरियलमध्ये वापरणारं घोडं होतं, त्याला आम्ही खोगीर म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घोडी आणि घोडे ज्या वेळेला भरती सैन्यामध्ये व्हायचे त्यावेळेला काही अशा खोगीर समोर यायचे, त्यावेळेला महाराजांच्या सैन्यातल्या लोकांचा आदेश होता की खोगीरांना घ्यायचं नाही, भरती करायची नाही, म्हणून खोगीर भरती म्हणत होते. म्हणजे अशा घोडीवरती बसले आणि एका चांगल्या शेतकऱ्यांची नम्रात येणारी बारी पाडली, कारण तुम्हाला हौस होती घोडीवर बसायची. ठीक आहे, जाऊ द्या. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की तुम्हाला ते कुठलाही शब्द पाळला नाही. मगाशी तुम्ही कुठंतरी म्हणालात की लोकसभेमध्ये जेव्हा 2011 बैलाचा समावेश संरक्षितपणा झाला त्यावेळेला मी कुठं होतो याचं उत्तर द्या. डॉक्टर कोले, तुम्ही नवीन खासदार आहात, तुम्हाला 2 वेळा संसदरत्न मिळालं आहे, मला 4 वेळा मिळालं आहे. तुम्हाला आत्ताशी 3 वर्ष झाली, माझ्या 3 टर्म झाल्यात 5-5 वर्षाच्या 15 वर्ष. 2011 ज्या वेळेस संरक्षित पाण्यामध्ये बैलाचा समावेश झाला तो काय माझ्या पर्यावरणाच्या कमिटीच्या समोर कधी येत नाही किंवा लोकसभेमध्ये येत नाही, तो एक कॅबिनेटचा डिसिजन होता आणि तो डिसिजन 2011 मंत्रिमंडळामध्ये झाला आणि त्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राचे आदरणीय नेते शरद पवार साहेब होते, जयंती नटराजन होत्या आणि बाकीचे काँग्रेसचे मंत्री होते. त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा, मला ना विचारू नका की बैलाचा समावेश संरक्षित प्राण्यात कसा झाला. तुम्ही तुमचं ज्ञान अपडेट करून घ्या, तुमचा बुद्ध्यांक वाढवा आणि मग माझ्यावर आरोप करा की मी कुठं होतो. लोकसभेमध्ये असले विषय टेबलवर मांडले जात नाहीत, संसदेमध्ये मांडले जात नाहीत, त्यामुळं काहीतरी लोकांना काहीतरी भुरळ पाडायची, खोटं बोलायचं,
काहीतरी रेटून बोलायचं की जेणेकरून लोकांना पटतं की हा माणूस चांगल्या डायलॉगमध्ये चांगल्या स्टाईलमध्ये बोलला की पटतं असं नाही. आणि तुम्ही हे म्हणालात की ह्या पोराला लोकांनी जनतेनं आशीर्वाद दिला निवडून दिला. आता पोरगा किती दिवस राहणार तुम्ही? तुझे वय 40-45 वय झाले. 40-45 वयाच्या मुलाला काय पोरगा म्हणत नाही कोणी. त्यामुळे तुम्ही आता ती खोटं काहीतरी सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका. आणि लोकांनी विश्वास टाकला, आता तीच विश्वासाची फळं भोगतायत लोक. जनता ती विश्वासात तुमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्याची फळं भोगतायत. लोकांना कळून चुकलं आहे की आम्ही आता काय चूक केली आहे. कुठल्याही गावात जा, तुम्ही कुठल्या गावात गेलात, तुम्ही मतदारसंघात किती ठिकाणी गेलात, निवडणुकीच्या काळामध्ये माझ्यावर अपप्रचार केला की इथं कार्यालय नाही तिथं कार्यालय. आता तुम्ही जी नुसती कार्यालय आहेत, नुसती कार्यालय टाकून लोकसंपर्क होत नाही. लोकांच्या बरोबर जावं लागतं, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं, लोकांच्या अडीअडचणीला धावून जावं लागतं.